नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आजकाल जे तरुणाई आहे ते निष्काळजी तरुणाई म्हणावी लागेल. कारण बऱ्याच ठिकाणी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जातात, काही ठिकाणी धबधबे असतात, पर्यटन स्थळं असतात, अशा ठिकाणी गेल्यानंतर ही तरुणाई जी आहे ते दंगा मौज मस्ती करण्याच्या नादामध्ये स्वतःचा जीव गमवून बसत असताना आपण बरीच उदाहरणं पाहिलेले आहेत. काही जे मुलं आहेत ते नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत, काही समुद्रामध्ये वाहून गेलेले आहेत, समुद्राच्या काठाला सेल्फी काढताना काही बुडलेले आहेत आणि त्यांना वाचवायला जाणारे लोकंसुद्धा बुडलेले आहेत, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर काही काहींसुद्धा लोक मुलं असे स्टंट करतात की कुठूनही उड्या मारायचा प्रयत्न करत असतात. लोणावळ्यामध्ये एक असा पूल आहे, त्या पुलाचं अंतर 10 ते 15 फूट असं अंतर आहे. त्या अंतरामध्ये ज्याप्रमाणे जाहिरातीमध्ये स्टंट केला जातो त्या पद्धतीने उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि मधल्या त्या पूर्णपणे दरे पूर्ण करता पूल पूर्ण करता आला नाही आणि त्याच्यामध्ये सापडून त्या मुलाचा मृत्यू अतिशय हृदयद्रावक असा मृत्यू झालेला आहे. या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळं मुलं जे आहेत ते निष्काळजी वागतात का किंवा त्यांचे आईवडील जबाबदार आहेत का, तर ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. काही ठिकाणी पालकांनासुद्धा जागरूकता राहिली पाहिजे. आपण जसे घरामध्ये मुलांचा संस्कार करतो किंवा आपण जसं वागतो त्याच्यात धोके काय आहेत हे वेळोवेळी मुलांना सूचना केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं मुलं आपले जे बिघडलेले नसते पाहिजेत. स्वतः जर आईवडील व्यसनी असतील तर मुलं व्यसनी बनण्यास फार वेळ लागणार नाही. काही ठिकाणी तंबाखू, चुना, गुटखा, दारू पिणं, सिगारेट ओढणं अशा प्रकारचे जे प्रकार घरामध्ये सर्रास चाललेले असतात, तसेच आईवडील आपल्या मुलांसमोरच अश्लील चाळी करताना दिसत असतात, तर ह्याचा डायरेक्ट प्रभाव जे आहे ते आपल्या मुलांच्यावर पडत असतो. त्याच्यामुळं आपण घरामध्ये व्यवस्थित वागून आपल्या घरातलं वातावरण नेहमी चांगलं असावं किंवा व्यवस्थित असावं हे वेळोवेळी प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. घरातलं वातावरण जर असेल तर अशा प्रकारच्या गोष्टींना जी तरुणाई आहे ते बळी पडणार नाही. आणि ह्या ज्या घटना पाहतो ते अतिशय दुःखदायक अशा घटना असतात. तिथून पुढं ह्या घटना घडल्यानंतर ज्यावेळी प्रवास पण केला जातो, टू व्हीलर पळवल्या जातात आणि त्या टू व्हीलरवर गाड्या पळवत असताना वेगवेगळ्या पद्धतीने गाड्या पळवल्या जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा ॲक्सिडेंट होतात. त्यानंतर जी गर्लफ्रेंड असते ती पाठीमागं बसलेली असते आणि त्या हवेने ज्या पद्धतीने गाडी चालवली जाते त्या गाडीमध्ये सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतो. किंवा जे पावसात भिजण्याचं जे फॅड असतं, फॅशन असते, त्याच्यामुळे सुद्धा अनेक अपघात होतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्ता खराब झालेला असतो, ओला झालेला असतो, निसरडला झालेला असतो आणि त्याच्यातून पडल्यानंतर जे नुकसान होणार आहे आपल्या शरीराचं ते मोठ्या प्रमाणात होणार आहे, हे या तरुणाईला कळालं पाहिजे. परंतु तसं घरातून आपण वचक ठेवला पाहिजे किंवा त्या गोष्टी चुका त्यांना सांगून ठेवल्या पाहिजेत, तरच आपली मुलं संभाव्य धोक्यापासून वाचतील. धन्यवाद.